नमस्कार, लेडीज स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत काळ्या घिवड्याची चमचमीत आणि चविष्ट अशी झटपट तयार होणारी आमटी। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। इथे काळ्या घिवड्याच्या शेंगा 1/2 किलो घेतलेल्या होत्या, त्याचे जे दाणे आहेत ते सोलून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आमटी बनवण्यासाठी वाटण काढायचं आहे। त्याच्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे, थोडंसं सुकं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडंसं वाटण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट एकदम बारीक अशी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाणी, 1/2 चमचा हळद घालायची आहे। ही फोडणी थोडीशी तेलामध्ये मिक्स करायची, 1/2 चमचा धने जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा साठवणीतलं काळं तिखट घालायचं आहे। काळं तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। आणि ही जी आपण मिक्सरमध्ये पेस्ट बनवली होती कच्च्या मसाल्यांची, ती पेस्ट याच्यामध्ये घालून एक ही मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटे लागतात मसाला परतण्यासाठी, कारण कच्चा मसाला असल्यामुळे वेळ लागतो। तर छान असा मसाला ही तेल सुटेपर्यंत परतला गेला आहे आणि आता त्याच्यामध्ये जे आपण काळ्या घिवड्याचे दाणे आहेत ते घालायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटे या मसाल्यामध्ये हे दाणे परतून घ्यायचे आहेत। 1-2 ते 3 मिनिटे छान असे परतले की त्याच्यामध्ये 1-2 चमचे खरपूस भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे आणि हा कूटही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आमटी बनवायची आहे, त्याच्यासाठी आपण गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घालायचं आहे कारण याच्यामुळे टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहतं आणि चव आहे आमटीची ती बदलत नाही। म्हणून आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात आपण गरम पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये व्यवस्थित ही फोडणी मिक्स करायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भुरभुरायची, हे एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून याच्या 1-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून कुकर थंड झालेला आहे, आपण उघडून बघूयात। तर मस्त अशी चमचमीत अशी काळ्या घिवड्याची आमटी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान अशी। तर दाणे शिजले आहेत की नाही ते आपण चेक करूया। तर जे दाणे आहेत ते बोटाने दाबून चेक करायचे आहेत शिजले आहेत की नाही ते। तर दाणेही छान असे शिजलेले आहेत आणि छान अशी आपली चमचमीत चविष्ट काळ्या घिवड्याची आमटी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।